आरोग्याची वारी पंढरीच्या दारी आषाढी यात्रेत राज्य शासनाने महाआरोग्य शिबिर आयोजित केलंय। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घोषणा केली आहे। यंदाच्या आषाढी यात्रेमध्ये पंढरपुरात राज्य आरोग्य विभागाच्या वतीने महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे। आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या संकल्पनेवर आधारित 28 आणि 29 जून रोजी पंढरपूरमध्ये सुमारे 20 लाख भाविकांची तपासणी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। त्यासाठी राज्यातील वैद्यकीय कर्मचारी डॉक्टर्स यांच्यासह परराज्यातून देखील वैद्यकीय पथके मागवण्यात येणार आहेत। पंढरपुरात 3 ठिकाणी हे आरोग्य शिबिर होईल। यामध्ये आरोग्य यंत्रणेसह सकस आहार वारकरी भक्तांना दिला जाणार आहे। याबाबत बुधवारी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली। आषाढी यात्रेमध्ये राज्य शासनाचे विविध कार्यक्रम आजपर्यंत राबवले गेले, मात्र आरोग्य शिबिर सारखा लोकोपयोगी उपक्रम प्रथमच पंढरपूर येथे घेतला जातो। आषाढी यात्रेमध्ये पंढरपुरात राज्य आरोग्य विभागाच्या वतीने महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे। आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या संकल्पनेवर आधारित हे महाआरोग्य शिबिर असणार आहे। पुरामध्ये ते 27 तारखेच्या दरम्यान संध्याकाळपर्यंत किंवा 28-29 आज पंढरपुरामध्ये येतील। त्या हिशोबानं त्यांच्या आरोग्याची तपासणी होणं अपेक्षित आहे। त्यांच्या मोफत तपासण्या आणि मोफत औषधोपचार हा ह्या ठिकाणी होणारच आहे। महाआरोग्य शिबिर हे होणारच आहे। पण ज्या दिंड्या जवळपास 400-450 दिंड्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं पंढरपुराकड्यामध्ये इकडं प्रस्थान केलेलं आहे, तर त्या ठिकाणी आमची आरोग्याची व्यवस्था त्यांच्याबरोबर राहणार आहे। ॲम्ब्युलन्सेस असतील, डॉक्टरांचं पथक असतील, औषधं असतील आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्या त्या विभाग त्या त्या ठिकाणी करतो आहे। पण आमचा आरोग्य विभाग ह्यावेळेस ह्या दिंड्यांच्या माध्यमातनं त्यांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिलेला आहे।